मराठा आरक्षणासंदर्भात उद्या 14 फेब्रुवारीला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असल्याचे मेसेज आज दिवसभर सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत. दरम्यान सकल मराठा समाजाकडून अशा प्रकारे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली नाही असं स्पष्ट करत कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे दिलीप देसाई यांनी लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलंय. सकल मराठा समाज हा नेहमीच मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत होता आहे व राहणार आहे. त्यांचा आंदोलन उपोषण सुरू आहे, परंतु काही महाराष्ट्रामध्ये किंबहुना कोल्हापूरमध्ये काही अफवा उठत आहेत की उद्या कोल्हापूर बंद. तर कोल्हापूर बंद असल्याबाबतचं मराठा संघटनांनी कुठेही जाहीर केलेलं नाही. सर्वपक्षीय यांच्याशी चर्चा करून पुढील दिशा ठरवली जाईल. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. कोल्हापूर बंद राहणार नाही. मराठा आंदोलनाचा कायदेशीर मार्गानं कोर्ट न्यायालय या पद्धतीनं सुरू आहे. आरक्षण मिळण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात ते करू, पण कोल्हापूर बंद असा कोणताही निर्णय सकल मराठा समाजाने घेतलेला नाही.